नाशिक शहरातील सैनिक कॉलनी परिसरातील नागरिकांसाठी सभागृह तसेच अनुषंगिक कामाचा भूमिपूजन सोहळा नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला। कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आला। तसेच श्रीफळ व कुदळ मारून भूमिपूजन करण्यात आले। आमदार राहुल ढिकले यांच्या हस्ते नाशिक पूर्वच्या विविध भागात विकास कामांचे भूमिपूजन सुरू आहे। विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार राहुल ढिकले यांच्या माध्यमातून होत आहे। तसेच या प्रसंगी ज्येष्ठ नगरसेवक सुरेश खेताडे, नगरसेविका शीतल माळोदे, पूनम सोनवणे यांनी आमदार राहुल ढिकले यांच्या कार्याचे कौतुक करीत आपले मनोगत व्यक्त केले। काय झालं, हा प्रभाग म्हणजे खूप मोठा आहे। अपोलो हॉस्पिटल पासून तर तपोवन माळसांगवी शिवापर्यंत तर इकडे शहीद पिंपरी बॉर्डर आहे। इकडून आपलं दात्रक फाटा ते मसूळ शिव ते जवळके शिवार म्हणजे 57-58 कॉलन्या आणि आडगाव नांदूर मानवाचे तीन गाव आहे। नाशिक शहरातील सर्वात मोठा प्रभाग आहे। सर्वच कामं शक्य नाही, पण आपल्याला राहू भाऊच्या माध्यमातून आणि एक आपलं सरकार आल्यामुळे आपल्याला बहुतेक कामं राहुल भाऊच्या माध्यमातून करण्यात आले। या भागातील काय महिलांचे आता रस्त्याचे काय काम होतं, नंतरच्या काळात अजूनही आता 2-3 दिवस आचारसंहिता लागेल, पुढील याच्यात बी अजून काही रस्त्याची कामं ती केले जातील। अंदर आपल्या दारी हा कार्यक्रम त्यांनी जो राबवला त्या माध्यमातून त्यांनी बघितलं, प्रत्येक कॉलनी एरियामध्ये ते गेले आणि नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या। कुठे काय पाहिजे आपण बघतो की भाऊंना या समस्या सांगितल्यानंतर आज ही कामं या ठिकाणी प्रत्यक्षात येत आहे आणि खरोखरच राहुल भाऊंचे कौतुक करावेसे वाटते की राहुल भाऊंनी जे काम चालू केले ते खरोखरच शेवटच्या क्षणापर्यंत चालूच ठेवले, असंच राहुल भाऊंनी आपल्या सर्वांना कामाचा प्रतिसाद द्यावा। या प्रसंगी विकास कामांची माहिती देत आमदार राहुल ढिकले यांनी आपले मनोगत व्यक्त केले। आपल्या भागात कामं करून मला रस्त्यापासून ते गार्डन पर्यंत बरंच या भागात आपण फिरवलं होतं आणि त्याच्यातलं गार्डनचं काम जे आहे ते आज आपण चालू करतो आहोत। कारण की 26-27 कामं मंजूर झाले आणि राहिले 3 दिवस, त्याच्यामुळे रोजचे 9-10 कामं आपण उद्घाटन आणि भूमिपूजन करतोय। कारण भूमिपूजन नाही झालं तर कामं सुरू होत नाही आणि त्याच्यामुळे भूमिपूजनवरून वर्कआउट ह्या पटकन काढून आपल्याला काम मार्गी लावणं गरजेचं आहे। म्हणजे ते जूनपर्यंत जुलैपर्यंत आपण काम आपण पूर्ण होईल। कारण या भागात मी जवळपास 6-7 महिन्यापूर्वी जेव्हा आलो ते सर्व महिला प्रधानांनी मातांनी आणि आपल्या सगळ्या बांधवांनी मला सांगितलं की या भागात गार्डन येते आणि त्याच्यामुळे ती गार्डनची आपण अवस्था बघितली आणि गार्डन करायचं असं ठरवलं। दुसरा रस्त्याचा जो भाग आहे तो महापालिकेच्या अर्थसंकल्पात ह्या भागातल्या रस्त्यांसाठी रिसर्च दिसून जाते। आपण तरतूद करायला लागली लवकरच ती पण भाग ही पण गोष्ट रस्त्यासाठी आपला प्रॉब्लेम आहे ते लवकरच होऊन जाईल। या भागातून म्हटलं तर आता पुढे लगेच महालक्ष्मी मंदिराच्या इथे सभामंडप आणि बाकीचे कामांचं आता लगेच भूमिपूजन आहे आणि त्यानंतर येऊन ते आमचे गिरीज भाऊ महाजन येत आहेत। त्याच्यामुळे थोडस मी घाई करायला लावली। जवळपास 182-183 ठिकाणी आमदार आपल्या जीव दावे या माध्यमातून मी भेटी दिल्या आणि त्याच्यातले जवळपास 170-180 ठिकाणची कामं आज पूर्ण होत आहेत। राहिलेली जे 27-28 कामं आहेत ते एवढ्या जून जुलैपर्यंत कम्प्लीट होईल आणि माझा चौथा फेज। यावेळी ज्येष्ठ नगरसेवक सुरेश खेताडे, नगरसेविका शीतल माळोदे, नगरसेविका पूनम सोनवणे, दिलीप निमसे, माजी सैनिक रामदास आहिरे, विश्वास तांबे, ज्येष्ठ नागरिक उत्तमराव कडलक, रामभाऊ संदान, ज्येष्ठ नागरिक विष्णू लोहकरे, सुभाष आहिरे वाघमारे, रोहिदास शर्मा, सुनील जाधव उपस्थित होते। कार्यक्रमाचे आयोजक सैनिक कॉलनीतील मान्यवर माजी सैनिक रामदास आहिरे, शुभम ढिकले, अशोक हिरे, मनोज देवरे, दीपक पाटील, कुशल केकान, दीपक बागुल, गिरीश बाविस्कर, कल्पेश विवेक पवार, ज्येष्ठ नागरिक जाधव, ज्येष्ठ नागरिक हिलालाल आहिरे, सुमित देवरे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामदास आहिरे यांनी केले। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक।